नमस्कार दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासनं स्वागत तुम्ही ऐकताय गीताराम नरवडे यांची होरपळ ही कादंबरी आणि आज भाग दहावा चिमाजी आप्पा शिधबा यांच्यासोबत उचलसाचल करायला देवराम सोबतीला होता नगरच्या दाणे डबऱ्यात तिघेही जाऊन पोहोचले ओळखीच्या दुकाना दुकानातून फिरत फिरत एक एक वस्तू खरेदी चालली होती खरेदी केलेला माल शिदबा आणि देवराम टेम्पोत नेऊन टाकत होते दुपारचे चार वाजले सगळा बाजार आवरत आला आता मोजका बाजार करायचा राहिला होता फिरून फिरून सगळ्यांना भुका लागल्या होत्या तसा शिदबा म्हणाला आप्पा आता दोन दोन घास खाऊन घ्यावं म्हणतो राहिलेला बाजार मग करू शिदबा देवराम आणि चिमाजी आप्पा कापड बाजारातल्या लोकसेवा हॉटेलमध्ये शिरले कोंडवाडा जनावरांनी गच्च भरावा तसं माणसांनी हॉटेल गच्चं भरलेलं होतं लहान पोरांचा गलका चालावा तसा चाला आत गलका चालला होता आतमध्ये टेबल आणि बाकड्यांच्या रांगा लावलेल्या होत्या सगळी बाकडी गच्च भरलेली होती त्या बाकड्यांच्या दोन्ही बाजूला छोटे छोटे रूम्स होते त्या रूममध्ये सुद्धा बाकडं टेबल लावलेली होती आतमध्ये सुद्धा माणसं बसलेली होती वेटर प्रत्येक टेबलाजवळून फिरत विचारपूस करत होता ऑर्डरप्रमाणे पदार्थ पोहोच करत होता गल्ल्यावर गोरापान झाडजूड माणूस गिरायकाकडनं पैसे घेऊन गल्ल्यात टाकत होता हे तिघं आतमध्ये शिरून जागा शोधायला लागले एका मधल्या बाकड्यावर दोन माणसांची जागा रिकामी झाली चिमाजी आप्पा आणि देवराम त्या जागेवर जाऊन बसले शिदबा जागा मोकळी व्हायची वाट बघायला लागला काही वेळात एका रूम जवळ जागा मोकळी होताच शिदबानं त्या जागेचा ताबा घेतला बांधून आणलेल्या भाकरीचं पेंडकं सोडलं तोपर्यंत तो एक वेटर तिथे येऊन हजर झाला आज्ञाधारक नोकरासारखा उभारा त्याने विचारलं काय सांगायचे तसं चिमाजी आप्पा त्याला म्हणाले हाय काय खायला अगदी सुपरफास्ट प्लॅटफॉर्मवरून धडधडत जाताना डब्या मागून डबे फटाफटा निघून जावेत तशी पदार्थांच्या नावाची यादी तिने तोंडपाठ वाचायला सुरुवात केली तरी वडा मिसळ भजी भजे टाळका आलू मटर पालक पनीर अशा एक ना अनेक पदार्थांची नावं त्याने उच्चारली दोघं त्याच्या तोंडाकडे बघत बसले काय सांगावं ते कळेना त्यापेक्षा देवरामनं सोप्पा पदार्थ मिसळ सांगून टाकली वेटर ऑर्डर घेऊन मागे फिरला तसा देवराम म्हणला इकडे ये तीन मिसळी आण तिथं एक माणूस बसला आहे आमचा आणि खाली प्लेट आण देवरामनं शिदबाकडे बोर्ड दाखवलं वेटर निघून गेला लगेच तीन रिकाम्या ताटल्या घेऊन आल्या तिघांच्या पुढ्यात एक एक ठेवली निघून गेला प्रत्येकाच्या ताटलीत शिदबानं आपल्या जवळच्या भाकरी टाकल्या सगळे मिसळीची वाट बघायला लागले तेवढ्यात वेटरने तीन मिसळीच्या प्लेट आणल्या सोबत कांदा लिंबूसुद्धा आणून ठेवलं मिसळीचा खमंगवास नाका चिरला मग तर भुकेचा आगडून बुसळला लोकसेवा हॉटेलात एवढी गर्दी का असते हे शेदबाला त्यावरून लक्षात आलं शिदबानं भाकरीचा तुकडा तोंडात कोंबला मिसळीचा चमचा तोंडात घातला अशी चव त्यांनी उभ्या आयुष्यात कधी चाकली नव्हती लोक डोळ्याचं पारणं फिटलं म्हणतात पण आज जिभेचं पारणं फिटलं होतं तिकडे चिमाजी आप्पा देवराम सुद्धा मिसळीवर तुटून पडले होते तेवढ्यात शिदबाला त्याच्या टेबलाजवळच्या रूममधनं त्याच्या ओळखीचा आवाज कानावर आला त्या आवाजाबरोबर अजून दोन व्यक्ती सुद्धा होत्या एक पुरुष होता आणि एक बाई माणूस होती त्या तिघांची चर्चा शिदबा कान टवकारून ऐकायला लागला अनोळखी व्यक्ती म्हणाली रेवजी तुमच्या पुतनीचं लग्न आहे म्हणतात एवढ्यात होय अक्षयतरीतीला तसा तो अनोळखी माणूस म्हणाला किती पगार मिळतो रेवजी तुम्हाला रेवजी म्हणाला पेमेंट स्लीप पस्तीस हजाराची मिळती मला पण कमाल आहे तुमची राव पस्तीस हजार पगार आहे तरी बी तुम्ही अडचणीत कसे का काय त्या अनोळखी माणसानं आश्चर्य व्यक्त करत विचारलं तसा रेवजी म्हणाला अहो तुमच्या पोरीच्या आग्रामुळं बांगला घेतला दहा लाखाचं पगारावर कर्ज काढलं सगळा पगार त्यातनं कापून जातोय माझ्या हातात पाच हजार सुद्धा पडत नाहीत त्या संभाषणानं ना शेदबाला बराचसा उलगाडा झाला आजपर्यंत वाटत होतं मनकर्णाच्या बापानं बंगला घ्यायला मदत केली असेल कारण लग्न जमवताना तो म्हणाला होता माझी सगळी इस्टेट माझ्या लेकीचीच आहे तो अनोळखी माणूस दुसरा तिसरा कोणी नसून रेवजीचा सासरा आहे हे शिदबाच्या लक्षात आलं आजपर्यंत रेवजीनं आपल्याला कधीच सांगितलं नव्हतं खराब आगार किती आहे एवढ्या वेळ शिदबा मिसळीवर तुटून पडला होता पण आता तो जेवायचं थांबला यंत्रासारखं हलणार त्याचं तोंड थबकलं मिसळीच्या प्लेटमध्ये चमचा जाग्यावर स्थिरावला शिदबा कान देऊन संभाषण ऐकायला लागला शिदबाचं जेवणाकडे लक्ष नाही हे चिमाजी आप्पाच्या लक्षात आलं तसं ते म्हणाले अरे शिदबा तू जेवतो का तसंच का बसलय तसं शिदबानं तोंडावर बोट ठेवून गप्प बसण्याचा इशारा केला आणि आपल्या टेबला समोरच्या मोकळं झालेल्या बाकड्यावर यायचं फुणावलं तेव्हा ना आपांची मिसळ खाऊन झाली होती आप्पा उठले शिदबाच्या समोर येऊन बसले शिदबाने नजरेनंच बंद रूमकडे इशारा केला चिमाजी आप्पा सुद्धा कान देऊन ऐकायला लागले अहो त्या पाच हजारात महिना घालवचा कसं येईल काय महागाई आहे सध्या रेवजी म्हणाला पण म्हणून काटकसर करून खर्चाचा मेळ बसवावा लागतो मला आपण तुम्ही काटकसर तरी कवर करणार रेवजीच्या सासऱ्यानं विचारलं तसा रेवजी पुन्हा म्हणाला आता त्याला दुसरा काय मार्ग आहे सांगा आज ना उद्या माझं प्रमोशन होईन तेव्हा वाढण पगार मग होईन सगळं सुरळीत त्यावर ती स्त्री म्हणाली मग तोपर्यंत मी काय कडकीत दिवस काढायचे का नुसतं राबत राहायचं मी घरात काही हाऊस मोज करायचीच नाही आता शिदबाची माझी आप्पा जास्त सावध झाले बारकाईनं ना कान देऊन ऐकू लागले ती स्त्री म्हणजे रेवजीची बायको होती हे समजायला दोघांनाही वेळ लागला नाही तसा रेवजीचा सासरा संपतराव म्हणाला काय राव आहे कवर पागार वाढ याची वाढ वागताय घरी सोन्यावानी बायको त्यात मुलाचा खर्च सुरू झाला आहे आज ना उद्या मुलाला शाळेत घालावं लागन त्याच्या शिक्षणाचा खर्च बायकोची हाऊसमौज या गोष्टीचा तुम्ही विचार करायला बी तयार नाही राह आत्ता शिधबाच्या लक्षात आलं की रेवजीला मुलगा सुद्धा झाला आणि त्याची आपल्याला खबर सुद्धा लागली नाही त्याच्या सासरेच्या बोलण्यावर रेवजी काय बोलतो हे ऐकण्यासाठी दोघेही जास्तच सावध झाले रेवजी म्हणाला काय म्हणायचं काय तुम्हाला तुम्ही पोरगी दिली तेव्हा तुम्हाला माहिती होतं मला पगार किती आहे त्यातच संसार चालवावा लागणार हे बोलून पण मी दाखवलं होतं तरी मला बंगला घ्यायचा मन हट्ट धरला मग आई या पगारात भागवायला नको ओ पगार कमी आहे म्हणून हातावर हात ठेवून बसून चालेल का मग काय करू चोऱ्या करू का असं छेडून कसं जमल रेवजी दुसरा काहीतरी मार्ग शोधा निर्णय घ्या काय करायचं सांगा ना हे बघा माझं मत असे तुमच्या नोकरीला शेतीच्या उत्पन्नाची जोड मिळाली तर तुम्हाला फार मोठा आधार होईल हं म्हणजे जमीन वाटून घ्या असं म्हणायचं का तुम्हाला त्यात काय वाईट आहे आज ना उद्या वाटून घ्यायलाच लागणार ना उद्या घ्यायची तर आज घेतलेली बरी आपल्याला पाहिजे तसं उत्पन्न काढता येईल अपय शेती करायची कुणी आणि शेती करणं काय सोपं आहे वय या मनकारणाला हातात खुरपं घ्यायचं माहिती का शेतीत किती राबाव लागतं माहिती का तुम्हाला तुम्ही कशाला काळजी करताय मन सगळं सांभाळेन एखादा जोडपं ठेवून देऊ आता आम्ही नाही का करत तसं संपतराव हट्टाला पेटला होता रेवजीची बायको मनाकारणंही त्याच्यात सामील झाली आणि म्हणाली तुम्ही कशाला का काळजी करताय मी सांभाळीन सगळं तुमचं आवरून दिलं की मला काय काम राहणार आहे मी जात जाईन शेतावर घरी बसून माझाही दिवस जात नाही रेवजीचं ऐकण्याच्या मनस्थितीत ते दोघंही दो नव्हते रेवजीचं मन मात्र जमीन वाटून घ्यायला तयार नव्हतं तो म्हणाला निधन आई आहे तोपर्यंत तरी जमिनीच्या वाटण्या करणं बरोबर नाही त्यावर रेवजीचा सासरा जास्तच आक्रमक झाला आणि म्हणाला मग किती दिवस भावाला एकट्याला खाऊ देत आहे आत्तापर्यंत काय कमी कमावलं असेल का कमा त्याने उगा पोरीच्या लग्नाचा खर्च करतोय का त्यो हो? आणि बघा आईला तुम्ही दोन्ही पोरं सारखे जासायला पाहिजेल एकानं पोट भरून खायचं आणि एकानं उपायशी राहायचं हा कुठला नाही आहे आईने याच्या आधीच विचार करायला पाहिजे होता तुम्ही होऊन मागितल्याशिवाय तुमचा भाऊ तुम्हाला हुच देणार नाही हो माझ्या भावानं माझ्या शिक्षणाकरता किती खस्ता खाल्ल्या तुम्हाला नाही माहिती काय तुमचा आहे वडील भाऊ म्हणून त्याचं कर्तव्यच होतं की ते मन ही आक्रमक झाली आणि म्हणाली आपलं लग्न झाल्यापासनं पसाभर धान्य दिलंय का त्यांनी आपल्याला रेवजी द्विधा मनस्थितीत होता त्याच्या डोळ्यांसमोर आपल्या भावाचं चित्र उभं राहत होतं वामन सावकारानं फीच्या पैशाकरता नकार दिल्यानंतर भावाचे डोळे भरून आलेले त्यांनी बघितले होते फीच्या पैशाकरता आईनी पैपईत करून तयार केलेला दागिना मोडायला दिला होता वहिनीनं गळ्यात असलेले दोन मणी ताटकन तोडून दिले होते आज आपण जमीन वाटून मागितल्यावर भावाला काय वाटेल आपल्या आईला हा धक्का सहन होईल का तो त्या विचारांच्या तंद्रीत असताना त्याचा सासरा म्हणाला मग कर ना काय म्हातारी झाल्यावर शेतात जाईल का या बघा मी तुमच्या हिताच्या चार गोष्टी सांगतोय शेवटी काय करायचं तो तुम्ही निर्णय घ्यायचा आहे शेवटी नाईलाज झाल्यासारखा रेवजी म्हणाला ठीक आहे एवढं लगीन झालं हो बघू काय करायचं ते शिदबाच्या मस्तकावर हातोडे पडत होते त्याचं डोकं छिन्न भिन्न होत होतं आपोआप त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी यायला लागली डोळे पाण्यानं डबडबले अख्खं लोकसेवा हॉटेलच त्याला अंधूक दिसायला लागलं रेवजी आणि चर्चा करणारा त्याचा सासरा करणा बाहेर येणार याचा अंदाज लागताच शितबा चिमाजी आप्पा दोघंही टेबलावरनं उठले चिमाजी आप्पाचा चेहरा तर रागानं लाले लाल झाला होता असं आज जाऊन रेवजीच्या सासऱ्याची गचांडी धरून थोबाड रांगवावं असं त्यांना वाटत होतं पण आप्पांनी आपलं मन आवरलं शितबाचा चेहरा मात्र व्यायकूळ झाला होता दोघेही हॉटेलच्या एका कोपऱ्यात जाऊन उभे राहिले रेवजी मनकर्णा त्याच्या मुलासकट बाहेर आले त्यांच्या पाठोपाठ पांढरी सफेद सफारी घातलेला थोताड मिशावाला त्याचा सासरा बाहेर आला आणि तडक बेसिनमध्ये हात धुन हॉटेलच्या दरवाज्यात आपल्या झोपकेदार मिशांवरनं हात फिरवत उभा राहिला तसा बाहेरनं आत येणारा इन्शर्ट केलेला इसम म्हणाला काय संपत्र आज काय लेख जावयाला पार्टी दिली काय अहो बारा ते साहेब लेग जावायचे लाड आम्ही नाही करायचे तर का कुणी करायचे सांगा बरं ते बारखाते आतमध्ये शिरले आणि रेवजी काउंटरवर येऊन दाखल झाला वेटरने आवाज झाला चारशे सत्तर रुपये घ्या काउंटरवर बसलेल्या मालकाकडे रेवजीनं बिल मिटवलं आणि सगळे बाहेर रस्त्याला लागले शिदबा चिमाजी आप्पा एका कोपऱ्यात उभं राहून ते सगळं बघत होते संपतरावचा किती निर्लज्जपणा आहे हे मनातल्या मनात म्हणत मनात मनात होते देवराम उठला बेसिनमध्ये हात धूत शिदबाला म्हणाला अरे रेवजीला त्याच्या बायकोला सासऱ्याला बघितलं का आत्ताच बाहेर गेले ते चिमाजी आप्पा म्हणाले दे रे गेले तर आपल्याला अजून लय बाजार आहे चला शिदबानं मिसळीचं बेल मिटावलं आणि तिघाही बाजार करायला निघून गेले शिदबाला फार मोठा धक्का बसला होता चिमाजी आप्पा त्याला आधार देत होते शिदबाला राहून राहून भूकंपाचे हादरे बसल्यागत भास होत होता एकदाचा लग्नाचा दिवस उजाडला पाहुण्यांनी घर गच्चं भरलं अंगणात दाणे फेकताच पाखरांनी अंगण गच्च, गच्च भरावं ना तसं यमुनाबाई ओट्यावर बसून माणसांची लगबग नुसती डोळ्यांनी बघत होती तिला उणीव भासत होती ती रेवजीची आणि मनकारणाची तिने शिदबाला विचारलं शिदबा रेवजी अजून आला नाही र आई अगं त्याला आहे काम आहे का मरतो आणि येतो म्हणलाय तो अरे पण त्यांनी मन कारणालं तरी आणून सोडायचं ना आपल्या लगीन लगीने यमुनाबाई शिदबाला म्हणतास तो म्हणाला आई अगं त्याला हाफिसातला साहेब सुट्टीच दे ना मग कसा घेऊन येन तो येन त्यो लगीन लागायचा टायमापुतोर येईन शिदबाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आपल्या आईला ते पाणी दिसू नये म्हणून त्यांनी तोंड फिरवलं आणि तिथून काढता पाय घेतला त्याच्या डोळ्यासमोर प्रसंग उभा राहिला शिदबा पत्रिका छापून झाल्यावर तडक रेवजीच्या बांगल्यावर गेला होता रेवजी घरातच होता दारात उभं राहून त्यांनी दरवाज्यावरची बेल वाजवली दरवाजा उघडला तो मन कारणानं शिदबाला बघता तिचा चेहरा सुतक पडल्यासारखा झाला कपाळावर आठ्या आल्या पण कृत्रिम हास्य करत ती म्हणाली यानात कधी आलात हे काय असा चालूय पत्रिका छापून आणल्या रावजा रेवजी कुठे आहेत बाथरूमला गेलेत येतील हां बसा तोपर्यंत नाखुशीनंच ना मनकारणा म्हणाली शिदबा तिथे सोप्यावर बसला मनकारणा लगबगीनं आतमध्ये गेली तिला वाटलं नक्कीच पोरीच्या लग्नासाठी पैशाची मदत कर म्हणायला आलेला असावा ती आत जाऊन रेवजीला म्हणाली हे बघा पैसे बिसे देऊ नका नाही तर तुम्ही भोळे महादेव लगेच तयार व्हाल ते आपल्या नवऱ्याला हळू आवाजात सांगत होती तरी शिदबानं ती ऐकलं शिदबा तसाच बसून राहिला रेवजी आतनं बाहेर आला आपल्या भावाला बघताच म्हणाला दादा कधी आलो तू हे काय आताच आहे राहूच्या लग्नाच्या पत्रिका छापून आणल्यात म्हणलं तुला सांगावा चारसा दिवस सुट्टी टाक मन करणाला घेऊन ये अरे घरचं बाई माणूस घरात पाहिजे ते अशा वेळेला त्याचं काय आहे दादा सध्या ऑफिसमध्ये कामाचा लोड लोडले वाढलाय साहेब सुट्टीच देत नाही आणि मन करणाला कामाची काहीचं वयच नाही आम्ही लग्नाच्या दिवशी येऊ उभर रुबर आईला सांग जर आपल्या आईला आपण हे आत्ता सांगितलं तर आईला खूप दुःख होईल म्हणून शिदबा काहीही न बोलता तिथनं निघून गेला यमुनाबाईंचं वय झाल्यामुळे त्यांना कोणी काम सांगत नव्हतं मात्र घरातलं प्रत्येक काम तिला विचारूनच केलं जात होतं आठ दिवसापासून गडंगनेराचा कार्यक्रम अखंडपणे चालू होता दिवसभर पत्रिका वाटून किंवा बाजारहाट करून घरी आला की शिदबा संध्याकाळी घरोघरी जाऊन गडंग नाराचं आमंत्रण देत होता गडंगनेरावर ताव मारून माणसं स्वयंपाकाचे गुणदोष काढत समाधानानं ढेकर देत आपापल्या घराकडे जात होती घरासमोर भला मोठा मांडव साजला होता एका कोपऱ्यात राऊसाठी नातेसंबंधातल्या माणसांनी आणलेल्या संसार प्रपंचाची मांडणी केलेली होती लोखंडी कॉट गादी रॅक कपाट बादल्या तांबे लोट्या वाट्या पाणी तापवायचा बंब असे म्हणून अनेक वस्तूंची मांडणी बायकांनी केली होती मांडवाच्या उजव्या बाजूला गाडगं मोडून बाहुलं तयार केलं होतं रात्रभर स्वयंपाक चालू होता राहूच्या लग्नात कोणीही उपाशी राहू नये तसंच अन्नाला नावं ठेवू नयेत यासाठी रात्रभर शिदबा जातीनं लक्ष देऊन होता भावकीतली आणि गावातली प्रेमाची माणसं रात्रभर स्वयंपाकाच्या जवळ बसून गप्पा ठोकत होती सगळी धावपळ मात्र शिदबा एकटा करत होता रात्रभर शिदबाची धावपळ चाललेली होती स्वयंपाक आवरल्यावर शिदबाने किंचित अंग टाकलं पण कोंबडं आरवायला शिदबा उठला पहिली आंघोळ केली त्याला रात्रभर जागरणाचा किंवा धावपळीचा थकवा जाणवत नव्हता नव्या दामानं तो कामाला झोंपला यंत्रागत त्याचं चलनवलन चाललं होतं सकाळी मान दाखवून बायकांनी आपापले आहेर मांडवात मांडले भावकी आणि गावातले मानाचे पाहुणे गावकरी यांनी आहेर मोडायचा कार्यक्रम चालू झाला पाहता पाहता अकरा कधी वाजले कोणाला कळलं नाही राहुला आदल्या दिवशी हळद लागली होती हळदीच्या अंगानं ती इकडे तिकडे जात येत होती एवढ्यात वराडाच्या गाड्या धुराळा उडवत गावकुसाला आल्या धनगराच्या वाड्यात कळपानं मेंढरं कोंबावीत तशी वराड्याच्या गाड्यात माणसं कोंडली होती नवरदेव गावकुसाला उतरवून गाड्या मांडवाच्या जवळ येऊन दाखल झाल्या घोळक्या घोळक्यानं माणसं मांडवा शिरायला लागली सावलीचा आसरा करायला लागली राऊच्या पाठीमागे तरुण मुली आपापल्या परीनं भडक आणि आकर्षक पोशाख आणि मादक साजशार करून आपल्याकडे नजरा खेळवायला लागल्या टारगट मुलं त्यांच्याकडे बघून ओगीच भाव मारल्यासारखी वागायला लागली लगबगीनं अडीघागर घेऊन जाण्याची सूचना भावकीतल्या देवरांना केली अडी घागर पोहोच करून नवरदेवाला मारुती मंदिराच्या ओट्यावर बसवलं तिथेच भेसूर डीजेच्या तालावर विचित्र अंगविक्षेप करत टारगट पोरं नाचायला लागले पूर्वीच्या काळी ढोल ताशेच्या तालावर खेळले जाणारे लेझमीचे डाव काळाच्या ओघात गडप झाले होते आता धुंद माकड उड्या मारून स्वतःच हिडीस प्रदर्शन करत होते मांडवात एका कोपऱ्यात जाणवसा देण्यात आला होता वराडाच्या गाड्यांमधून सामान भरलेली पोती सामानाच्या दोन लोखंडी पेट्या उतरवण्यात आल्या वराडाकडील बायकांनी जाणवशाचा आधार घेतला लेकूरवाळ्या बायांनी लेकरांना सांभाळत जागा मिळेल तिथे बुडं टेकवली एकदाचा नवरदेव शेवंतीचा पोशाख अंगावर चढवून मारुती मंदिरापासून मांडवाकडे निघाला डीजेचा दणदणा छातीवर येऊन आदळत होता नवरदेवाकडची मित्रमंडळी धडधडत्या डीजेच्या तालावर माकड उड्या मारत होती नाचत नाचत, नाचत नवरदेवाची वरात मांडवाकडे कासव गतीनं निघाली होती नवरदेवाकडची करती माणसं त्या सगळ्या नाचणाऱ्यांना मंडपाकडे ढकलत होती पण तसा तसा त्यांना जास्त चेव येत होता थपकून एखादं गाणं वाजव असं डी जेवाल्याला सांगत होते पुन्हा नाचत होते एकजण मध्ये शिरून त्यांना ढकलायला लागला तसं काही मुलांनी त्यालाच उचलून घेतलं आणि नाचायला लागले तो येऊन खाली उतरला लांब जाऊन उभा राहिला पाहता पाहता लग्नाचा मुहूर्त टळून चालला होता ब्राह्मण कधीच लग्नविधीसाठी मंडपात येऊन हजर झाला होता भुकेनं व्याकुळ झालेली लहान लहान मुलं भोकाड पसरून रडत होती बायका बळबळ त्यांना गप्प बसवत होत्या त्यांनाही नाचणाऱ्यांचा राग येत होता पण त्यांचा काही इलाज चालत नव्हता ना नाचणारे कोणाचही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते शेवटी बारा वाजता नवरदेव मांडवाच्या दारात येऊन दाखल झाला नवरदेव मांडवाच्या दारात येताच कलवऱ्या रंगीबेरंगी पोशाख घालून फिंजारल्या केशभूषा करून नवरदेवाच्या पाथ पाठोपाठ घोळक्यानं इकडून तिकडे आणि तिकडून इकडे मधमाश्यासारख्या घोंगावत होत्या टार्गट कार्टी उगीच त्यांना धक्के देऊन नवरदेवाच्या मागेपुढे पिंगा घातल्यासारखी फिरत होती नवरदेवाचं नाही तर आपलं लग्न असल्यासारखी भाव खात होती तेवढ्यात लाऊडस्पीकरवरनं सूचना आली वरराजाचं आगमन प्रवेशद्वारावर झालंय ज्या सुवासिनेना वर ओवाळणीचा मान असेल त्यांनी मांडवाच्या दारावर हजर व्हा चार पाच बायका आपापलं साहित्य घेऊन नवरदेवापुढे हजर झाल्या नवरदेवाला औक्षण केलं एवढ्यात नटलेली राऊ नवरदेवाच्या डाव्या बाजूला येऊन उभी राहिली तिच्या पाठोपाठ तिच्या कलवऱ्यांनी येऊन दाटी केली एकच गोंधळ झाला सनई वाद्यांच्या गजरात धीम्या गीतीनं नवरदेव आणि नवरी स्टेजकडे निघाली वाजंत्री चेव आल्यागत आणि देवीचं वारं अंगात आल्यागत अंग हलवत वाद्य वाजवत नवरदेव नवरीला घेऊन ब्राह्मण आंतरपाठ हातात घेऊन उभा होता त्या जागेकडे नवरा आणि नवरीने घाले नवरदेव नवरी पाटावर उभे राहिले नवरदेवाकडच्या एकानं माईक हातात घेतला एका एकाचं एका नाव घेत सत्काराला सुरुवात केली जवळजवळ पंधरा मिनटं सत्कारच सुरू होते मंडपातली माणसं उकड्यानं घामाघूम झाली होती नवरदेव नवरी पाटावर उभं राहून ताटकळून गेली होती सत्कार संपले आणि आशीर्वाद सुरू झाले ज्याचं लग्न झालं नाही ज्याला वैवाहिक जीवनातले अनुभव नाहीत त्यांनीही नवरदेवाला आणि नवरीला आशीर्वाद द्यायला सुरुवात केली नवरदेव नवरीला आशीर्वाद देण्यापेक्षा मी कुठल्या पदावर आहे तेच भासवण्याचा जास्त प्रयत्न व्हायला लागला तसा मंडपातला एकजण उठला अरे बास करा की हे बाकीचे सगळे काय निस्ते जेवणच झोडायला नाही आले ते सुद्धा आशीर्वाद द्यायलाच आलेत आधी लग्न लावून घ्या मग चालू द्या तुमचा कवर बी सगळा मंडप चिडीचूप झाला शेवटी ब्राह्मणाकडे माईकचा ताबा दिला गेला त्यांनी मंगल म्हणायला सुरुवात केली स्वस्ती श्री जमलेल्या वराडी मंडळींनी भराभरा पिवळे केलेले तांदूळ नवरदेवाच्या नवरीच्या अंगावर फेकायला सुरुवात केली संपूर्ण मंडपात फेकलेल्या पिवळ्या तांदळाचा सडा पाडला जायला लागला मंगल म्हणणाऱ्यांची एकच घाई सुरू झाली पहिल्याचा मंगल संपतो न संपतो तोच मंगल म्हणणाऱ्याच्या हातातनं माईकची ओढाताण सुरू झाली मंगल म्हणणाऱ्यांची संख्या वाढत होती खाली बसलेली वराडी मंडळी मात्र जसे जसे मंगल वाढत होती तसे तसे नाराजीनं शिव्या द्यायला लागली होती पण मंगल म्हणणाऱ्यांना त्याचं काही देणं घेणं नव्हतं शेवटी ब्राह्मणानं माईकचा ताबा घेतला आणि शेवटचा मंगल सुरू केला स्वदेवलंत सुधीनंत देव भरा भरा भरा, भरा पिवळे तांदूळ फेकले गेले टाळ्यांचा कडकडाट झाला डीजेचा दणधणाट झाला वाजंत्र्यांनी आपली हत्यारं तयार ठेवली होती वाद्यांचा सूर त्यात मिसळून गेला नवरदेव नवरीनं एकमेकांच्या गळ्यात हार घालत पती पत्नी म्हणून एकमेकांचा स्वीकार केला एवढ्यात रेवजी आणि मनकर्णा मंडपात येऊन हजर झाले त्यांनी वराडी मंडळीसारखे उभ्या उभ्या तांदूळ फेकले यमुनाबाईच्या नजरेतनं ते सुटलं नाही ती गप्प बसून फक्त बघत होती काही बोलत नव्हती मांडवात नवरा नवरीच्या अंगावर तांदूळ पडत असताना रेवजी आला का नाही हे बघण्यासाठी तिची नजर भिरभिरत होती निदान लग्न लागताना तुळशीला पाणी घालण्यासाठी तरी मनकर्णानं यायला हवं होतं आज सिंधू नाहीये तिच्या जागी मनकर्णानं ते कर्तव्य पार पाडायला पाहिजे होतं मनकर्णा नसल्यामुळे देवरामच्या बायकोनं सरसानं तुळशीला पाणी सोडलं होतं त्यामुळे यमुनाबाईच्या डोळ्यातनं पाण्याच्या धारा वाहत होत्या लग्न लागल्यानंतर रावची ही नजर भिरभिरत होती आपल्या चुलती चुलतीला चुलत्याला शोधत होती लग्न लागल्यावर मांडवातल्या माणसांची वळवळ झाली मांडवात न विचारता आपोआप पंक्ती तयार झाल्या रेवजी मनकारणा हळूहळू सरकत पुढे आले रेवजी अपराध्यासारखा आईजवळ उभा राहिला तशी यमुनाबाई त्याला म्हणाली आत्ता सवट झाली वय तुला अगं आहे ऑफिसमध्ये महत्वाचं काम होतं म्हणून लवकर नाही आता आलं आता परत कलेक्टरची मीटिंग आहे पण अक्षदा टाकून जाव्यात म्हणून आलो त्यावर यमुनाबाई काही बोलली नाही तिथूनच त्याने राऊकडे एक नजर टाकली आणि आल्या पावली माघारी फिरला सुईसोबत दोरा जावा त्याची मनकरणाई करणार का शिदबा समोर दिसला पण शिदबा काहीच बोलला नाही तोच शिदबाला म्हणाला मला कलेक्टरची मीटिंग आहे लवकर जायला पाहिजे मी येतो तरीही शिदबा काही बोलला नाही इंक्या रामोशी आणि चिमाजी आप्पा लांबून हे सगळं बघत होते तेवढ्या देवराम पुढे आला आणि म्हणाला जीवन जाके रेवजी म्हणाला नाही नको मला घाई आहे कलेक्टरनी मीटिंग लावली रेवजी राहूला न भेटता निघून गेला पाठोपाठ मनकारणी काय गेले यमुनाबाई मनातल्या मनात म्हणायला मनात मना लागली किती बेमान बांधला रेवजी माझ्या शिदबानं काय नाही केलं ह्याच्याकरता याच्या शिक्षणाकरता हाडाची काढं रक्ताचं पाणी केलं लोकांचं रीन काढलं घरात उपाशी तापाशी राहिला पण भावाला कधी काय कमी पडू दिलं नाही आणि हा किती बदलला जाणीव विसरला सुद्धा विचार करायला लागली आपला एकुलता एक चुलता अरे देऊ नकोस काही पण कन्यादान करायला तरी थांबायला पाहिजे होतं आज माझी आई असती तर राऊचे डोळे भरून आले मांडवात गावातल्या मंडळीत सुद्धा तीच चर्चा सुरू झाली प्रत्येकजण एकमेकाशी त्याच विषयावर बोलत होता शिदबा मनातल्या मनात मांडे खात होता आणि राहूला वाटेला लावायचा कार्यक्रम सुरू झाला